स्थानिक दक्षता भवन परिसरात आज सकाळी 7 वाजता संकल्प फाउंडेशन, संकल्प वनिता वाहिनी, इको लवर ग्रुप, अभियंता दिन महिला ग्रुप व म्युनिसिपल हायस्कूलच्या वतीनं नियमित श्रमदान करण्यात आले. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा होणार आणि एकीकडे मानवी जीवन प्लास्टिकचा वापर करून व इतरत्र फेकून येणाऱ्या पिढीसाठी विष पेरून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आजच्या ड्राईव्हवरून दिसले आहे. यवतमाळमध्ये होणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर बघता श्रमदान करण्यात आले. संकल्प प्लास्टिक निर्मूलन शाळेचा आजचा 10वा रविवार होता. नगरपरिषद मुख्याधिकारी माधुरी मडावी स्वतः यावेळी उपस्थित होत्या. तब्बल 1 ट्रॅक्टरभर प्लास्टिक गोळा करून झाल्यावर सर्व संस्थाच्या वतीने माधुरीताई मडावी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी या उपक्रमासाठी आपल्या शुभेच्छा फोनद्वारे संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष प्रलय टिपरमवार यांना कळविल्या. पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात महिला सेल व दामिनी पथक प्रमुख विजयाताई पंधरे उपस्थित होत्या. प्लास्टिकचा वापर करूच नये, केल्यानंतरही इतरत्र न फेकता कचरापेटीचा वापर करावा म्हणजे मुक्या जनावरांच्या तोंडी लागणार नाही, पर्यायाने प्लास्टिक खाऊन मरणाऱ्या शेकडो गायींची हत्या होणार नाही असे मत आशिष महल्ले यांनी व्यक्त केले. ह्या प्लास्टिक निर्मूलन शाळा उपक्रमाचे मुख्याधिकाऱ्यांनी कौतुक केले. संकल्प फाउंडेशनचं काम अतिशय स्तुत्य आणि अतिशय चांगलं आहे. म्हणजे चांगलं म्हणणं हा शब्द खूप छोटा आहे म्हणजे, आणि मला खूप काही बोलता येत नाही म्हणजे, पण मनापासून तुम्ही एक अतिशय जागरूक आणि जबाबदार नागरिक असल्याचं तुम्ही इथे ओळख देत आहे. आणि तुम्ही आजचा हा 10वा रविवार आहे आणि तुम्ही खूप सारे प्लास्टिक असे बॉटल्स वगैरे तुम्ही कलेक्ट करून आपल्या शहराचं नैसर्गिक सौंदर्य आणि स्वच्छता तुम्ही जपत आहे. तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. माझा वाढदिवस केला तुम्ही सगळ्यांनी, त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानते. आणि हे जे सगळं करत असताना ज्या ठिकाणी तुम्ही करताय, आता ही कॉलनी आहे का, हां, तर ते तिथे राहणाऱ्या लोकांना सुद्धा सहभागी करून घ्या आणि त्यांच्या हे लक्षात आणून द्या की हे तुम्ही जे कचरा जिकडे तिकडे टाकताय ते चुकीचं करताय. आणि त्यांना हे सांगायचे की कचरा तुम्ही घरच्या कचरा कुंड्यांमध्ये जमा करा आणि नगरपालिकांच्या गाड्यांमध्ये टाका. नगरपालिका जेव्हा गाडी येते नाही आली तर नगरपालिकेला डायरेक्ट कॉल करा, सीओला कॉल करा, तर तुमच्याकडे गाडी पोहोचते. पण अशा प्रकारे इतरत्र हे कचरा टाकून म्हणजे एक तर चुकीचं आहे आणि तुमच्यासारख्या एक चांगल्या लोकांना ह्याच्यामध्ये गुंतून राहावं लागतं. तुम्ही 2 प्रकारे त्यांना मेसेज देऊ शकता. म्हणजे जिथे स्वच्छ करणार आहे तुम्ही त्या एरियातल्या लोकांना बोलवून तिथे परत कचरा नाही झाला पाहिजे अशा प्रकारचं सुद्धा तुम्ही त्यांना तंबी पण द्यायची. VKBNews साठी यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर.